तामिळनाडूमध्ये जोरदार पावसाचा तडाखा सुरूच आहे. यात मृत्यू पावलेल्यांची संख्या 122 इतकी झाली आहे. रविवारी सुद्धा दिवसभर तामिळनाडू आणि नदीच्या पाँडिचेरीमध्ये जोरदार पाऊस बरसला. बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा कन्याकुमारीच्या दिशेनं सरकला आहे. त्यामुळे पुढल्या 24 तासात दक्षिण भारतात पाऊस पडणार असल्याचा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनाआधी होणार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कोणत्याही विद्यमान मंत्र्याला वगळण्यात येणार नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. विस्ताराबाबत कोणत्याही घटक पक्षांची नाराजी नसून विस्ताराबाबत सर्व घटक पक्षांची मुंबईत एकत्रित बैठक होणार आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनाआधी होणार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय. मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून शिवसेनेची नाराजी पुन्हा एकदा पुढे आली आहे. भाजपकडून मुद्दाम विस्ताराला उशीर केला जातोय अशी टीका उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी म्हटलंय. केंद्रातील मंत्रीपद मिळवण्यासाठी आग्रही असलेले रामदास आठवले यांनी घुमजाव करत राज्याचं मंत्रिपद स्वीकारण्याचं ठरवलं. केंद्रात मंत्रिपद मिळेल अशी आशा बाळगून असताना केंद्रातील नेत्यांनी त्यांच्या मागणीकडे साप दुर्लक्ष केल्यानं पक्षाला राज्यातील मंत्रिपद घेण्यास रामदास आठवले यांनी संमती दर्शवली. कोल्हापुरात ते आरपीआयच्या एका कार्यक्रमासाठी आले असता बोलत होते. डॉक्टरला नाडी पाहून तब्येत कळते त्याचप्रमाणे मोठा अनुभव असलेल्या केंद्रीय पथकाला दुष्काळाची व्याप्ती कळली आहे अशा शब्दात कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी दुष्काळ पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाच्या धावत्या दौऱ्याबाबत सारवासारव केली आहे. हे पथक तातडीने अहवाल सादर करेल आणि केंद्राकडून महिन्याभराच्या आत मदत मिळेल अशी अपेक्षाही एकनाथ खडसेंनी औरंगाबादमध्ये बोलून दाखवली. नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पोलिसांची चांगली शाळा घेतली. दुपारी 2:30 संध्याकाळी 4 मुख्यमंत्र्यांनी पोलिसांसोबत वेगवेगळ्या विषयावर चर्चा केली. नागपूरची होत असलेली क्राईम सिटी ओळख रोखण्यासाठी त्यांनी पोलिसांना जाबही विचारला. नागपुरातल्या वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती. नाशिक जिल्ह्यातील पाणी मराठवाड्याला सोडताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी सल्लामसलत करूनच पाणी सोडण्यात आल्याचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं. त्र्यंबकेश्वरात निवृत्तीनाथांच्या भूमिपूजन सोहळ्यावेळी त्यांनी पाणी सोडण्याबाबत पवार यांची आग्रही भूमिका असल्याचंही सांगितलं. खुद्द मुख्यमंत्र्यांनीही पवारांची सहमती घेत निर्णय घेण्यात आल्याचं स्पष्ट केलं. मुंबईतील बऱ्याचशा हॉटेल्समध्ये दिलं जाणारं पाणी शुद्ध नसतं, यामुळे यातून अनेक आजार होण्याची शक्यता असते. याची दखल घेत आता सर्वच हॉटेल्समध्ये जलशुद्धीकरण यंत्र बसवणं बंधनकारक येणार आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं हॉटेल्सना परवाना दिला जातो. परवाना देताना आणि नूतनीकरण करताना हॉटेलमध्ये जलशुद्धीकरण यंत्र बसवण्याची विशेष अट समाविष्ट केली जाणार आहे. कॉम्रेड पानसरे यांची जन्मभूमी कोलारमधून कोल्हापूरपर्यंत संघर्ष यात्रा रविवारपासून सुरू झाली आहे. सरकारचं लक्ष वेधण्यासाठी संघर्ष रॅली निघाली. कॉम्रेड पानसरे यांच्या कन्या स्मिता आणि भालचंद्र कांगो संघर्ष यात्रेत सामील झालेत. मात्र संघर्ष यात्रेच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणून त्यांना करायला भाग पाडू असं यावेळी स्मिता पानसरेंनी म्हटलं. बिहारच्या पराभवाचं खापर मोदी शाह जोडीवर फोडल्यावर आता भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींचा सूर काहीसा बदलला आहे. केंद्रानं सरकारचं आर्थिक धोरण अच्छेदी नेण्यासाठी अत्यंत पोषक आहे, पण त्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागेल असं अडवाणींनी म्हटलंय. बिहारच्या निवडणुकीनंतर भाजपमध्ये सतर्कता वाढल्याचंही अडवाणींनी मान्य केलं. गेल्या काही वर्षात अयोध्येतल्या राम मंदिरांचं अशोक सिंघल यांचं स्वप्न पूर्ण करू असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केला. दिल्लीत अशोक सिंघल यांच्या निधनानंतर शोकसभेचं आयोजन केलं होतं, त्यावेळी भागवत बोलत होते. संपूर्ण आयुष्यभर राम मंदिराचा ध्यास कायम ठेवला आणि लवकरच त्यांचं स्वप्न पूर्ण करू असं भागवत म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम येत्या 29 नोव्हेंबरला रेडिओवरून प्रसारित होणार आहे. पंतप्रधान मोदींनी लोकांना ट्विट करून त्यांचे विचार या कार्यक्रमात व्यक्त करण्याचं आवाहन केलंय. पंतप्रधान कार्यालय आणि टोल फ्री क्रमांक 1800-300-7800 यावर आपले विचार रेकॉर्ड करण्यात सांगण्यात आलंय. आशियान भारत समिटमध्ये मोदींनी जगानं एकत्रितपणे दहशतवादाचा मुकाबला करण्याची गरज असल्याचं म्हटलंय. दहशतवाद हा संपूर्ण जगाची डोकेदुखी ठरलाय, त्यामुळे त्याविरोधात लढण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचंही पंतप्रधान मोदी म्हणाले. तसंच चीनचे पंतप्रधान ली केवियांग यांच्यासोबत झालेल्या भेटीदरम्यानही मोदींनी दहशतवादाविरोधात संघटित कारवाईची गरज व्यक्त केली. आम आदमी पार्टीचे
सर्वे सर्व अरविंद केजरीवाल यांनी लालू प्रसाद यादव यांना भरमंचावर मारलेली मिठी आता त्यांच्या चांगली संघाशी आली. आम आदमी पक्षाचे संस्थापक सदस्य आणि आता पक्षातून काढून टाकण्यात आलेल्या शांती भूषण यांनी केजरीवाल यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं. लालू प्रसाद यादव यांची गळाभेट घेऊन भ्रष्टाचाराला मिठी मारल्याचं शांती भूषण यांनी म्हटलं. इसिस या दहशतवादी संघटनेविरोधात आता जग एकवटलंय. जगातील सर्व शक्तिमान देशांनी इराक आणि सिरियातील आयसिस विरोधात लढण्यासाठी एकत्र यावं असं आवाहन संयुक्त राष्ट्रसंघाने केलं. तसंच आयसिस आणि इतर कट्टरपंथीय गटाच्या दहशतवाद्यांकडून होणारे संभाव्य हल्ले रोखण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न दुपटीनं वाढवावेत असं आवाहनही युएनच्या सुरक्षा समितीनं केलंय. पुढील वर्षी येणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्सवा ओलांदे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीबाबतची अधिकृत घोषणा भारत अथवा फ्रान्स यांच्याकडून करण्यात आलेली नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात ओलांदे यांना निमंत्रण दिलंय आणि त्यांनी ते स्वीकारले अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. स्टेट बँकेच्या नेतृत्वात 7 डिसेंबरला किंगफिशर एअरलाईन्सच्या संपत्तीचा लिलाव होणार आहे. या लिलावाद्वारे 8,000 कोटी रुपये वसूल करण्यात येणार आहेत. विजय मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाईन्सवर विविध बँकांचे 8,000 कोटीचं कर्ज आहे. जानेवारी 2013 पासून या कर्जाची परतफेड करण्यात आली नव्हती, त्यामुळे या कर्ज वसुलीसाठी हे पाऊल उचलण्यात आलं. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार सुनीता संजय दाभाडे अचानक बेपत्ता झाल्यात. यासंदर्भात टेटवाळा पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. दाभाडे या नुकत्याच पार पडलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका 2015 निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर प्रभाग क्रमांक 8 म्हणजेच मांडा पश्चिम मधून निवडणूक लढवली होती. दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीला कंटाळून लातूर जिल्ह्यातील रामेश्वर इथल्या 30 वर्षीय शेतकऱ्यानं स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मेहताब दिलदार पठाण असं या शेतकऱ्याचं नाव असून ते 94% भाजले. 2 एकर शेतात टमाट्याचं पीक त्याने लावलं होतं, मात्र ते पिकलं नाही आणि जवळपास 1 लाखाच्या कर्जामुळे नैराश्यातून पेटवून घेतल्याचं स्वतः शेतकऱ्यांनी म्हटलं. सोलापूर विजापूर रस्त्यावरील सीमावर्ती भागात असलेल्या 13 मैल इथं एका 27 वर्षीय विधवा महिलेनं आपल्या चिमुकल्याची हत्या करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. भारती राठोड विधवा असं या महिलेचं नाव आहे. 7 वर्षाच्या काजोल आणि 5 वर्षाच्या घरात चाकून वार करून भारतीनं त्याची हत्या केली असावी असं पोलिसांनी प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. यवतमाळ जिल्ह्यात रेती तस्करांनी उच्चाद मांडलाय. चोरट्या रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर तराटी पथकावर चढवण्यापर्यंत तस्करांची हिंमत वाढली आहे. ब्राह्मणवाडा कुपरा गावाजवळ रेती चोरून नेणारा ट्रॅक्टर पथकाला आढळल्यानं त्यांनी चालकाला वाहन थांबवण्यास सांगितलं, परंतु चालकानं भरघाव ट्रॅक्टर थेट तराट्याच्या अंगावर चढवला. या 3 तराटी उडी मारून बाजूला झाले तर धडक लागून प्रकाश कानडे हे तराटी किरकोळ जखमी झाले. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमधल्या पूर्णाड फाट्यावरील एका अवैध जुगाराच्या अड्ड्यावर 30 ते 35 दरोडेखोरांनी दरोडा टाकून तब्बल 35 लाखाची रोकड लुटून नेली आहे. या दरोडेखोर 3 स्कॉर्पिओ गाडीतून आले होते. या दरोडेखोरांनी जुगाराच्या अड्ड्यावरील काहींना मारहाण केली. हा जुगारांचा अड्डा अवैध असल्यामुळे याची पोलीस तक्रार करावी की नाही असा पेच या अड्ड्याच्या मालकानं पडला. 16व्या कोकण मराठी साहित्य परिषदेचा समारोप सोहळा पार पडला. गेले 3 दिवस मुंबईत पार पडलेल्या संमेलनात विविध विषयांवर चर्चा, परिसंवाद आणि मुलाखती पार पडल्या. या संमेलनाचे अध्यक्ष जयंत पवार, स्वागताध्यक्ष आमदार शेलार होते. या संमेलनाची सांगता करताना राज्य सरकारनं मराठी साहित्यासाठी आणि भाषेसाठी काही गोष्टी करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 125व्या जयंतीचा समारोप अहमदनगरमधील भुईकोट किल्ल्यासमोर झाला. स्वातंत्र्याच्या लढाईत नेहरूंना भुईकोट किल्ल्यात 3 वर्ष राहावं लागलं. याच ठिकाणी त्यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिलं. या सर्व आठवणींना उजाळा यावेळी देण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेत्यांसह माजी मुख्यमंत्री, खासदार आणि जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. पुण्यातल्या मंचरमधल्या निगोटवाडी इथं एका पिसाळलेल्या कुत्र्यानं 5 जणांना चावा घेतलाय. त्यानंतर त्या 5 जणांना तातडीनं मंचर उपजिल्हा रुग्णालयात नेलं गेलं. मात्र गंभीर बाब म्हणजे मंचर उपजिल्हा रुग्णालयात श्वानदंशावरची प्रतिबंधात्मक लसच उपलब्ध नसल्याचं उघड झालं. मंचर उपजिल्हा रुग्णालयात प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झाली नसल्यानं ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. डोंबिवलीतील जोशी हायस्कूलमध्ये रोटरी क्लबच्या वतीनं भव्य पाळीव श्वानांच्या फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं. या फॅशन शोमध्ये 200+ विविध प्रजातीच्या श्वानांनी भाग घेतला होता. या डॉग शोमध्ये श्वानांनी विविध कपडे परिधान केले होते. वेगवेगळ्या प्रकारच्या 30 प्रजातीचे आणि 200+ श्वान स्पर्धक या सौंदर्य स्पर्धेत सहभागी झाले होते.
देशाच्या कानाकोपऱ्यात कार्तिकी एकादशी निमित्तानं तुळशी विवाह संपन्न झाला. विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव. कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे. घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील हेतू असतो. या तुळशी विवाहानंतर सर्वत्र लग्नसराईची धूम सुरू होते. जळगावचं ग्रामदैवत अशी ओळख असलेल्या राम मंदिर संस्थानच्या श्रीरामाचा रथोत्सव मोठ्या थाटात निघाला. त्याआधी पहाटे काकड आरती तसंच श्रीरामाच्या उत्सव मूर्तीचा महाअभिषेक करण्यात आला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते विधिवत पूजा करून दुपारी राम मंदिर येथून आरत मार्गस्थ झाला. राज्यभरासह कर्नाटक गुजरातहून अधिक हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती. मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या संकल्पनेतून तसंच मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या सहकार्यानं मुंबई शहरातल्या विविध विधानसभा क्षेत्रामध्ये मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन गेल्या काही दिवसापासून करण्यात आलं होतं. कामठीपुरा आणि वरळी इथं आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी अनेक गरजू लोकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेत आपल्या आरोग्याची तपासणी केली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.